महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्रसिद्धी निवेदन. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2022-23 इयत्ता 8वीसाठी परीक्षा दिनांक 21 डिसेंबर 2022. गुण यादीबाबत सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यामधून प्रज्ञावीन विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्याच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्याचे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावन विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती 12वीपर्यंत मिळते. सन 2017-18 पासून दरमहा 1000 रुपये म्हणजे वार्षिक 12000 रुपये. इयत्ता 8वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकाचे उत्पन्न 350000 रुपयापेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानात शाळा शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजना परीक्षेची विद्यार्थ्याची प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mecepune.in या संकेतस्थळावर दिनांक 10/2/2023 रोजी पासून पाहता येईल. सदर यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडिलाचे नाव, आडनाव, आईचे नाव यामध्ये स्पेलिंग दुरुस्ती असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही. तसेच जन्मतारीख, जात, आधार कार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती दिनांक 17/2/2023 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ऑनलाईन अर्ज झालेल्या अर्जाच्या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठवलेल्या दुरुस्त्या केल्या जाणार नाहीत. निवड झालेली यादी परीक्षेच्या www.mscpune.in व https://nmse.in या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुण पडताळणी केली जात नाही. धन्यवाद.